I en Davi Sora de Gessa està volant ser repeticiona. Ja Nander Jilladil. जमलेल्या माझ्या तमाम मराठा बांधवांना माझा मानाचा जयश. अरे गाडी हलरी गई तुझी, हलरे लोक यार. मराठा समाजाच्या आरक्षणाच्या प्रश्नासाठी मराठ्यांनी पुन्हा एकदा ठरवलं आपल्या लेकराला आपल्याला न्याय द्यायचा असला तर माता मावल्यास बारीक लेकरा वयोवृद्ध माणसं सुद्धा आपले त्यांचे हयात पूर्ण विना आरक्षणाची गेली पण आपल्या लेकराचं वाटू आता होऊ द्यायचं नाही म्हणून म्हातारे माणसं सुद्धा आपल्या नातवाला न्याय मिळाला म्हणून रस्त्यावरती उतरले. सरकारनं मराठ्यांवरती कितीही नाव टाकले सरकारनं मराठ्यांवरती नाव टाकायचं ठरवलं. सरकारनं छगन भुजबळाच्या माध्यमातून पुन्हा सरकार त्याच्या आरक्षणाला पाहायला लागलं. सरकारने त्याला मंत्रीपदही दिलं आणि त्या मंत्रीपदाच्या जोरावर त्यानं ओबीसीचे पडेल पिडेल सगळे आमदार गोळा करायला सुरुवात केली. बहुतेक देवेंद्र फडणवीस साहेबांनी सांगितलं असावं की तू यांना गोळा कर, मी तुला साथ देतो. कारण ज्या सरकारमध्ये छगन भुजबळ राहतोय मग छगन भुजबळला इतकी मस्ती आलीच कशाची. मराठ्यांचं अंतर्वली शांततेत आंदोलन सुरू आहे. अंतर्वलीत मराठ्यांचं आंदोलन सुरू आहे. आंदोलनाच्या समोरच आंदोलनाला बसवलं. याचा अर्थ होतो छगन भुजबळला सरकारचा पाठिंबा आहे आणि मराठ्यांशी त्यांना दंगल घडून आणायची. मराठ्यांना मी शांततेचं आवाहन केलं आणि मराठा शांत बसला. जर मराठ्यांनी ठरवलं असतं छगन भुजबळला दंगल करायची आणि छगन भुजबळला उत्तर द्यायचं तर मराठ्यांनी त्याला चिठ्ठी सुद्धा लावून दिली असती. पण मराठ्यांवरती ते संस्कार नाहीयेत. मराठा एकदा शांत म्हणलं की शांतच राहतो. कुणाच्या पायाला पाय लावत नाही आणि पुन्हा पाय सुद्धा पडत नाही. या मराठा समाजाला माझी हात जोडून विनंती आहे. तुम्हाला मी माय बाप मानलाय. तुमच्याशी मी कधी दगा करणार नाही. फक्त शांत देत राहा. आपल्याला शांततेनेच हे युद्ध जिंकायचंय. यांनी किती दंगल घडवण्याचा प्रयत्न केला, वाद लावायचा प्रयत्न केला तरी मराठ्यांनी हात उचलायचा नाही. गाव खेड्यातल्या ओबीसी बांधवांनी आणि मराठा बांधवांनी एकमेकाच्या अंगावर नाही जायचं. शांत राहायचं. हे शांततेचं युद्ध कोणालाच केलंच नाही. मराठा समाजाला मी मायबाप मानलं. मराठा समाजानं प्रामाणिकपणानं माझ्यावर मुलगा म्हणून विश्वास ठेवलं आणि तुमच्या पायाची शपथ घेऊन सांगतो मराठा समाजाशी मी एवढा सुद्धा दगा फटका केलेला नाही. माझ्या शरीराची पुरी
चालणी होऊन बसली. चालताना बसताना उठताना मला शरीर साथ देत नाही. सरकारनं माझ्यावरती हल्ले करायचे प्रयत्न केले. माझ्या विरुद्ध षडयंत्र रचले. मला जेलमध्ये टाकायसाठी SIT सुद्धा नेमली. पण हा मराठा खानदानी जातवान मराठ्यांचे क्षत्रिय आवला आहे. मी भेद सुद्धा नाही आणि माग सुद्धा सरकत नाही. तुम्हाला दिलेला शब्द आणि 6 करोड मराठा माझा जो आशान आणि अपेक्षेनं माझ्याकडे बघतोय की हे पोरग निष्ठावाने, या शब्दाला मी कधीच तुमचा डाग लागू देणार नाही. सरकारचं माय बापू हेच दुखणं. मी त्यांना मॅनेज बी होत नाही, निकत नाही, फुटत नाही. बाकीच्या लोकांसारखं मी नाही केलं. खरं सांगतो तुम्हाला, छत्रपतीच्या पवित्र भूमी दुबाई आणि त्यांच्या पुतळ्याजवळ बाई यांनी काही दिलं असतं, पण सगळ्यावरती लाथ मारली फक्त माझ्या जातीसाठी. आई बापा हो, माझी एकच इच्छा आहे शेवटची, माझ्या गोरगरीब मराठ्यांना, करोडो मराठ्यांना आरक्षण देऊन त्या पोरांच्या अंगावर वर्दी चढलेली बघायची. बस एवढं. मराठ्यांच्या मायबापा रात्रंदिवस कष्ट करायला लागलेत. मराठ्यांच्या नोकरदार वर्गाने 1-1 रुपया मागे ठेवून मुले शिकवलेत. व्यावसायिक मराठ्यांनी सुद्धा 1-1 रुपया जमा करून आपले लेकरं शिकवलेत. मराठ्यांनी वेळोप्रसंगी उसळ तोडले. आपल्या आईबापाला वेळेप्रसंगी मुलाला मुलीला जर पैसे कमी पडले, व्याजानं काढले, वेळेप्रसंगी त्या मायबापाचं राणही गेला, सावकाराच्या घशात गेलं, पण लेकराला शिकवण्यात मायबाप मराठा कधी कमी पडला नाही. पण या आरक्षणानं मराठ्यांचा घात केलाय. लाखानं मराठ्यांचे पोर सुशिक्षित बेकार म्हणून आईबापा समोर व्यसनी होऊन हिंडायला लागले. म्हणून मराठ्यांनी ठरवलं, आता काही झालं मराठ्यांना OBC आरक्षण घेतल्याशिवाय हटायचं नाही. आपल्या मराठा नोकरदार असणाऱ्यांच्या सुद्धा पार्ट्या होत नाहीये. जो कोणी मराठा अधिकारी आहे, मग क्षेत्र कोणतं असू द्या, त्यालाही धमकवलं जातंय. त्याला काय म्हणतात माहितीये तुम्हाला? आपल्या मराठ्यांच्या अधिकाऱ्याला हे ते बाचकाने 2-4 दबडे गोळा होऊन हे म्हणतात तू मराठ्याचा मग काम करीत नाही का आमचं? आपण त्यांच्या अधिकाऱ्याला कधी म्हणतो का तू या जातीचा आहे म्हणून आमचं करत नाही? रक्षण करा. समाजानं आपल्या अधिकाऱ्यांच्या सुद्धा पाठीशी उभा राहायचं शिका. अधिकाऱ्याला त्रास देते, आपल्या गोरगरीब मराठ्यांना त्रास देते. मला या नांदेडच्या नगरीतून शेवटचं सांगायचंय, आणि सकाळपासून हिंडतो, माझ्या टांगड्या दुखायला लागले तर तुमच्या पार मोडून गेले असते. पाठ दिशेवर घेतो बा. नांदेड नगरीतून शेवटचं सांगतो. नाही नाही काय मारतो का मला भाभी राहत आहे ना कवरच चालून देऊन तुम्ही देऊ. पहिल्यांदा
मराठी शब्द लय नाव ठेवतो पाटला ना असा खोटा ठोकला मला तर असं बेकार म्हणतात ना ते सोशल मीडियावर त्याच्यावर मला म्हणतात हे येड आहे छगन भुजबळ तेव्हा म्हणतो याला कायद्याचा अभ्यास नाही घटनेचा अभ्यास नाही चौथी नापाशे हे गावठी आहे मी गावठी असून दे मी पार बधीर आहे तुला काय करायचं मला काय लग्न करायचं तुला सगळं मी फार पागल आहे येणार आहे मी पण मराठ्यांना न मिळणारा 70 वर्षाचं आरक्षण आतापर्यंत 1.5 कोटी मराठ्यांना दिलं नाही तो छाताडावर पाय देऊ अरे मी पुरा येणार आहे मला काहीच कळत नाही आलू नका मागचे तू पायाने चलतो मी टकोऱ्यावर चलतो तू घटनेचा कायद्याचा अभ्यास घे पण माझा मराठा समाज पुरा खचला होता आता कधी मराठ्यांना आरक्षण मिळेल की नाही पण मराठ्यांना कळालं आता इमानदारीचा उठाव झालाय हे शांततेचं युद्ध सुरू झालं आता आरक्षण मिळणार मी सरकारला विचारलं होतं 54 लाख मराठ्यांच्या नोंदी सापडल्या यावर मला खरं सांगा सापडल्यात का त्यांनी मला प्रोसिडिंग बुकवरती लिहून दिलेलं आहे 54 लाख नाही 57 लाख नोंदी मराठ्यांच्या सापडल्या मग आता 57 लाख सापडल्यात एका एकाच्या याच्यावर 40-40, 50-50 निघायला लागल्या आपण तीनच धरू एका नोंदीवर 3 तरी 1.5 कोटी मराठा गेला नाही आरक्षणात सगळं भुजबळा कवा करायचं मी पागल हे का येणार आहे तुला चक्कर बसायची येणार आणली मी आणि तू जर आणखी लय दिवस मग अनादी लागला ना तुला जनरेटर गोळ्या घ्यावा लागणार इंजेक्शन सुद्धा तुला जनरेट घ्यावं लागतं इतकं लांबी एक हैदराबादचं गॅझेट लावण्यासाठी समिती हैदराबादला गेली येणार आहे मी लागली की नाही कामाला कामाला लागली का नाही आपला सकाच का असतो माझा या नांदेडच्या लाखो मराठ्यांच्या साक्षीनं एक फडणवीस साहेबांना विनंती करायची तुम्ही छगन भुजबळला बळ द्यायला लागलात आमचं काही म्हणणं नाही तुम्ही त्याला बळ घ्या कणाला घेऊन हिंडा त्याचे मुखे घ्या आम्हाला नाही देणं घेणं पण तुम्ही जी त्याला टोळी जमा करायला सांगितली ओबीसीच्या नेत्याची आणि त्यांना आम्ही कधी शत्रू मानलं नाही कधी विरोधक मानलं नाही तुम्ही आमच्या अंगावरती त्यांना घालायला लागलात आणि तुमचा दुसरा एक पण आहे की मी ओबीसीचे नेते एकत्र करून पाठीमागा जो नेरेटिव्ह पसरला होता जो गैरसमज पसरला होता तो भरून काढणार पडवणे साहेब तुम्ही गैरसमज भरून काढा खड्डे भरून काढा चढ उतार भरून काढा आम्हाला मराठ्यांना नाही देणे गेले पण छगन भुजबळचं लय ऐकून राज्यातला पुरा भाजप संपून बसू नका माझं तुम्हाला सांगणं आहे आम्ही तुम्हाला कधी विरोधक मानलेलं नाही कधी मानणारही नाही आमचं आहे ते आरक्षण द्या हेच मराठी तुम्हाला डोक्यावर घेऊन नाचतील जर छगन भुजबळचं ऐकून मराठ्यांना त्रास द्यायचा प्रयत्न केला तर 288 उमेदवार पडत असतात तुमचे छगन भुजबळ साहेब आम्हाला आमच्या लेकराच्या पुढे काय दिसत नाही आता भाजपच्या राष्ट्रवादीच्या काँग्रेस शिवसेनेच्या मराठ्यांनी ठरवले नेता मोठा करण्यापेक्षा आपल्या जातीचे स्वतःचे लेकर मोठे करू 10% मराठे सुधारतील राजकारणात जाऊन पण 90% मराठ्यांचं काय
आणि या मनोजरांगीने नेमका तोच विडा घेतलाय की 10% सुधारायचे नाही पण 90% घरे मराठे सुधारायचे. आणि त्यांची तीच पोटदुखी आहे की हे पोरग आपल्याला मॅनेज होत नाही, फुटत नाही, याला एकदम बदनाम करा नाहीतर याला संपवा. आता संपवायला येते तर 6 कोटी मराठे अंगावर जातील. बदनाम करते तर माझ्याजवळ काहीच नाही बदनामी सारखं. माझ्या किती पॅन्ट झटकेले तरी 8 आणा खाली पडत नाही. त्यामुळे यासाठी फेल झाली. यासाठी एकूण कड गेली त्याची तिलाच माहीत. आमचं म्हणणं साधं आहे, फडणवीस साहेब तुम्ही पाठीमागा असं म्हणले, मला नावेला जाणं हे बोलायची वेळ आली. 1980 पासून ज्यांनी मराठ्यांना काहीच दिलं नाही त्यांच्या मागं मराठी पळायला लागले. फडणवीस साहेब तुम्ही एक गोष्ट विचारला, 1980 पासून त्यांनी आम्हाला काही दिलं नाही हे मराठ्यांना माहित आहे. आमचं 16% आरक्षण सुद्धा त्यांनी ओबीसीला दिलं हे आम्हाला माहित आहे. आमचं म्हणणं एवढं आहे, त्यांनी जी चूक केली ती तुम्ही का करताय, दुरुस्त करा ना. तेच किती दिवस सांगणार, त्यांनी चूक केली तुम्ही दुरुस्त करा. आणि फडणवीस साहेब तुम्हाला आठवण करून देतो पुन्हा एकदा, तुम्ही ती चूक दुरुस्त केली होती, 13% मराठ्यांना आरक्षण दिलं त्यावेळेस मराठ्यांनी तुम्हाला 106 आमदार निवडून दिले. 106 आमदार हे तुम्ही विचारला. आता तुम्ही छगन भुजबळ आमच्या विरोधात उभा केला, बाकीच्या नेत्यांना तुम्ही बळ द्यायला लागलात. आणि माई बापा हो, मी आज तुम्हाला एक गोष्ट सांगायला आलोय, ओबीसीच्या छगन भुजबळची मागणी काय, मराठ्यांच्या 54 लाख दिलेल्या नोंदी रद्द करा. आणि याला पाठबळ फडणवीस साहेबांचं सरकारचं. म्हणजे मला एक सांगा, आतापर्यंत यांना आरक्षण दिलं गेलं, 1967 ला एकदा आरक्षण दिलं त्यावेळेस 180 जाती घातल्या, त्याच्या 83 क्रमांकाला कुणबी व्यवसायावर आधारित आरक्षण दिलं गेलं. 180 जातीमध्ये उदाहरणार्थ माळी समाजाची जात आहे, तिचा व्यवसाय शेती आहे. अगोदर 1 माळी समाजाची जात घातली गेली, त्याच्यानंतर माळी समाजाच्या राहिलेल्या पोटजाती आरक्षणात नव्हत्या. त्यांचा व्यवसाय सारखा आहे म्हणून 1 माळी समाजाची जात आरक्षणात घातली, त्यानंतर बाकीच्या जाती घातल्या गेल्या. म्हणजे अगोदर जाती होत्या 180, आज त्या जाती आहेत 400 साडेचारशे. याच कारण आहे, अगोदर एक जात घातली, राहिलेल्या जाती या पोट जाती म्हणून घातल्या, उपजाती म्हणून घातल्या, व्यवसाय सारखाचे म्हणून घातल्या. माझ आणि माझ्या समाजाचं 10 महिन्यापासून हे म्हणणं आहे, 83 क्रमांकाला ओबीसी यादीत 83 क्रमांकाला कुणबी म्हणून आहे. तर कुणबी मराठ्यांचा, मराठ्यांचा आणि कुणबीचा व्यवसाय सारखाच आहे. त्यांचाही शेती, आमचाही शेती. आपण त्यांना प्रश्न विचारला, फडणवीस साहेब कुणब्याची आणि मराठ्यांचा रुटीबिटी व्यवहार होतो, व्यवसाय सारखाच आहे. आमचे नाते होते एकमेकांमध्ये व्हायला लागले, मग मराठ्यांची पोटजात कुणबी होत नाही का? तुम्ही 180 जातीच्या 450 जाती केल्या, हे काम करायचं सोडून तुम्ही त्याला शिकवायला लागले, छगन भुजबळाला साथ द्यायला लागले, आमच्या विरोधात त्याला उठवायला लागले. आमचं हैदराबादचं गॅजेट आहे, सातारा संस्थानचं आहे, बॉम्बे गव्हर्नमेंटच आहे, ते तुम्ही घेत नाहीये. आणि तुम्ही म्हणताय फडणवीस साहेब आम्ही गैरसमज बसलेला. फडणवीस साहेब तुम्हाला माझा सवाल आहे, विरोध म्हणून नाही पण तुम्हाला सावध करायचं आहे म्हणून,
समाजाला आम्ही खोटं सांगितलंय. अंतरवाणीच आंदोलन बसला. आमच्या आई भाईच्या बहिणीच्या छातड्यात तुम्ही गोळ्या घातल्या की नाही घातल्या? काय खोटं सांगितलंय? आजही आमच्या माता मावळ्या आणि पोरांना रस्त्याला चालता येत नाही. हे खोटं आहे का? तरीही फडणवीस साहेब तुम्ही आमच्यावर 307 सारख्या केसेस केल्या, हे खोटं आहे का? आमचा सवाल आहे फडणवीस साहेब तुम्हाला, काय समाजात गैरसमज पसरलाय? जे खरं आहे तेच समाजाला माहितीये. म्हणून तुमच्या भाजपात असलेला आणि शिवसेनेत असलेला गोरगरीब मराठा सुद्धा तुमच्यापासून बाजूला गेलाय. तुमच्या पाशी फक्त मराठ्यांचे नेते राहणार आहेत. तुम्ही खरं बोलत नाहीये फडणवीस साहेब. तुम्ही मला म्हणला होता सगळ्या केसेस मागं घेईन आंतरवाली सर राज्यातल्या, तुम्ही नाही घेतल्या. उलट तुम्ही लाखो मराठ्यांच्या गोरगरीब पोरावर राज्यात केसेस दाखल केल्या, हे खोटं आहे का? फडणवीस साहेब आम्ही गैरसमज किंवा नॅरेटिव्ह नाही पसरवला. तुम्ही लाखो केसेस आमच्या पोरांवरती केल्या. फडणवीस साहेब आमच्या आई बहिणीच्या डोके फुटून सुद्धा तिच्यावर केस झाली. रक्ताच्या थारोळ्यात पडलेली आई ओढायला सुद्धा कोणी नव्हता. पाच पाच वर्षाचे लेकर किंचाळ्या देत होते. अश्रुधुराच्या नळकांडेने लेकर ओक्सा बोक्सी आणत होते. त्यावेळेस फडणवीस साहेब तुम्ही म्हणालात कि माझ्याच पोलिसाला मारलं. तुमचे पोलीस नाही चलत आहे. तुम्ही मराठ्यांना येड्यात करायचं बंद करा. आम्ही काय खोटं नाही बोललो. आणि मी जातो आणि क्षत्रिय मराठा, आम्ही खोटं बोलत नसतो. तुम्ही किती तरी वेळ डाव टाकले, आता तुम्ही नवीन डाव टाकला. छगन भुजबळ त्याला हाताखाली धरलं आणि ओबीसीचा एक गठ्ठा करायचा ठरवलं. फडणवीस साहेब छगन भुजबळ राजकारणी माणूस आहे. देव जेलला जाईन तुम्हाला सुद्धा त्याचा आता घेऊन जाईन. त्याच्या नादी नका लागू. मराठे एकटेच 50-55% येत. तुम्ही किती भारी उमेदवार जागीरदार उभा केला तरी मराठे त्याला पाडीत असते. म्हणून या नांदेडच्या नगरीतून फडणवीस साहेब माझी तुम्हाला विनंती आहे, आम्ही तुम्हाला शत्रू आणि विरोधक मानलेलं नाही हे जाहीरपणानं माझ्या मायबाप समाजासमोर सांगतो. आम्हाला राजकारणात जायचं नाही. मलाही जायचं नाही, माझ्या समाजालाही जायचं. आमचं हक्काचं आरक्षण ओबीसीतून सरसकट मराठ्यांना कोणबी प्रमाणपत्र द्या. आमचे सगळे गॅजेट लागू करा. सगळ्या स्वाऱ्यांची अंमलबजावणी आम्ही दिलेल्या व्याख्याप्रमाणे करा आणि ते टिकवायचं सुद्धा तुम्हीच. हेच मराठे तुम्हाला हे सगळं दिल्याच्या नंतर डोक्यावर घेऊन नसतील. मराठे कोणाचा उपकार ठेवत नाहीत. पण तुम्ही जर त्या भानगडीत पळलात, खड्डे भरून काढायची, निरेटिव्ह कमी करायचा, छगन भुजबळला पडेल पडेल गोळा करायला लाव, तर महाराष्ट्रात एकटेच 50-55% मराठे आहेत, कोणाला सुधरून देत नसते. त्यातले त्यात मी तुम्हाला फुटत नाही म्हणून मी बी इमानदार या मायबाप समाजासोबत त्यांचा मुलगा म्हणून आहे. दाळच शिजून देत नसतो मी तुमची. मी तुम्हाला फुटत नसतो, मॅनेज होत नसतो, मला पदक नको. आणि आणखीन एक सांगायचं राहिलं राव फडणवीस साहेब तेवढं, ते बी सांगतो लगेच. त्या चंद्रकांत दादाला एकदा आधी सुद्धा वाचायची सांगा. चंद्रकांत दादाला माहित नसतं काही आणि तुम्ही सोडितात त्याला आमच्या अंगाव. फडणवीस साहेब तुम्ही सोडलेलं आहे. छगन भुजबळ, तेओ, गिरीश महाजन साहेब, हे 4-5 जण तुम्ही सोडलेत आम्हाला कळतंय. तुम्हाला वाटत असेल तुम्ही लय हुशार आहेत, उपमुख्यमंत्री झालात. पण त्या उपमुख्यमंत्री उपमुख्यमंत्री पदावर बसवणारे ही जनता आहे मराठ्यांची.
तुम्हाला वाटत असेल तुम्ही लेशाने सगळ्याला कळतं, आम्हाला आमचे लेकराचं कळतं, जसं तुम्हाला सत्य द्यायचं कळतं तसं। त्या चंद्रकांत पाटील दादाला एकदा सांगा, त्याला आमच्या अंगावर नका घालू, ती गैरसमज असा पसरायला लागलाय। सगळ्या सोयरेची अंमलबजावणी आम्ही केलेली आहे असं ते म्हणतो। मी या नांदेडच्या सगळ्या बांधवाच्या साक्षीनं सांगतो, पाचच मिनिटात वर घेतो आता। माझ एकच सांगणं आहे फडणवीस साहेबाला कि त्यांना सांगा गैरसमज पसरू नका। सगळे सोयरे आणि नातेवाईक याच्यात फरक आहे। नातेवाईकाच सतराला अंमलबजावणी केलेली आहे, कोण 2017 ते म्हणते चंद्रकांत दादा असं मीडियात येऊन बोलते 17 त्याची अंमलबजावणी केलेली आहे। मग मी म्हटल्याप्रमाणे ते झालेलं आहे। तू का म्हटला, तुला काय माहित होत याच्यातलं? इथ सगळे सोयरे नातेवाईकात फरक आहे। जर एका मराठ्यांच्या माणसाचे निघाले त्याचे चुलते भुतने काके आजोबा बहीण यांना इतिहास नोंदीच्या आधारावर मिळतो। 10 महिन्यापासूनच्या माझ्या समाजाला माहीत आहे मी काय बोलतोय, आणि ज्या माझ्या समाजाला मराठा बांधवाला माहीत नसेल त्यांनी 10 महिन्यापासूनच्या टीव्हीवरच्या बाईट काढायला सुरुवात करा। आपलं म्हणणं असं आहे ज्या मराठ्यांची नोंद सापडली त्याच नोंदीच्या आधारावर त्याच्या सगळ्या सोयऱ्यांना द्यायचं। नोंद नाही निघाली तरी, कारण ज्या मराठ्यांची नोंद निघाली त्या मराठ्यांचा आणि त्याच्या सोयऱ्याचा सारखाच व्यवसाय, आणि तुम्ही आरक्षण हे व्यवसायाच्या आधारावर दिलंय। म्हणून जर सगळ्या सोयऱ्याची अंमलबजावणी झाली तर मी सांगताना 2-3 उपोषणात असं सांगितलेलं आहे, ज्या मराठ्यांची नोंद निघाली त्या नोंदीच्या आधारावर शपथपत्र देऊ, नोंद न निघाल्या मराठ्यांची प्रमाणपत्र याच नोंदीच्या आधारावर निघाल्याच्या नंतरच मी उपोषण मागे घेणार आहे असा माझा सरकारला त्यावेळेचा शब्द आहे मराठ्यांसाठी। मी अगोदर सगळ्या सोयऱ्यांचं पत्र बघणार याला दिलंय का, तरच ती अंमलबजावणी लागू। मराठ्यांचं प्रमाणपत्र निघालंय आणि त्याच्या सोयऱ्याचं नोंद नसून निघालं याच नोंदीच्या आधारावर, त्याच वेळेस मी आंदोलन मागं घेईल असं सांगितलेलंय, नसता घेणार नाही। ते चंद्रकांत दादा पाटील काय म्हणते, ते म्हणते 17 आम्ही अंमलबजावणी केली। मी विचारलं कशी केली वा, त्यांना नाही दुसऱ्याला, त्याचं मत जमत नाही। म्हणलं सांगा कशी, ते म्हणले त्याची नोंद निघाली त्याच्या चुलत्याला देतो, पुतण्याला देतो, त्याच्या आजोबाला देतो। हे झाले सगळे सोयरे, म्हणलं आमच्यात नाही तो मराठ्यात असले सगळे सोयरे, कारण मराठ्यात चुलत्या पुतण्यात लग्न होतच नाही। ते सगळे सोयरे असूच शकत नाहीत। आमची व्याख्या काय, ज्या मराठ्यांची नोंद निघाली त्याच नोंदीच्या आधारावर नोंद न निघालेल्या मराठ्यांना सुद्धा आरक्षण द्यायचं। व्याख्या काय, मराठा समाजात पिढ्याला पार परंपरेनुसार राज्यांतर्गत लग्नाच्या सोयरीकी जुळतात गणगोतात ते सगळे सोयरे, अशी आमची व्याख्या। त्यांना द्यायचं आणि मग काहीच बोलत नाही। माझी या नांदेडमधून सरकारला विनंती, ह्या भानगडीत तुम्ही पडू नका, मराठ्यांना त्रास द्यायचं काम करू नका। फडणवीस साहेब हे आतापर्यंत बोललेले हे तुम्हाला इशारा नाही, काय नाही काय नाही, ही विनंती। तुम्ही छगन भुजबळला मंत्रीपद देऊन मराठ्यांच्या अंगावर घातले, त्याला थांबवा। दुसऱ्या आंतरवालीच्या पुढं तुम्ही छगन भुजबळ आंदोलन बसायला सांगितलं, ते पण थांबवा, पुढं बसू नको म्हणा। राज्यात काय चढायला नाही जागा, एकमेकाच्या पुढं बसल्यावर वाद होतच ना, होणारच ना, पण आम्ही वाद होऊ दिला नाही। मी सगळ्या परिसरात सांगितलं अजिबात सामान्य उभिषेक आणि मराठ्यात वाद होऊ द्यायचा नाही। छगन भुजबळ दंगली लावेल आणि बंगल्यात जाऊन येशीत बसल, गोरगरीब ओबीसीला गोरगरीब मराठ्याला त्रास भोगावा लागेल। मराठे शांत बसले, ओबीसी बांधव सामान्य सुद्धा शांत बसले।
यांनी जाणून बुजून त्रास द्यायचं काम सुरू केलं. आपण फडणवीस साहेबांचं नाव यासाठी घेतोय की सत्यतेत आणि ते सत्यत असताना ही मस्ती आल्यासारखा छगन भुजबळ करतोय. आपलं म्हणणं आहे छगन भुजबळने एवढी ताकद धनगर बांधवांना एसटीतून आरक्षण मिळवण्यासाठी जर वापरले असते तर गोरगरीब धनगरांच्या लेकरांचं आज कल्याण झालेलं दिसलं असत. आता ते काय करतय, त्याने वाट नाही केल्या, त्याने गोळा केलेत बरेच, प्रत्येकाला वाटून वाटून दिलंय काम, तू हे बोल, तू ते बोल, तू ते बोल. आपण बाकीच्या विरुद्धच मानलेलं नाही. ही सगळं काम छगन भुजबळ करतो. मराठ्यांच्या आरक्षणाचा खरा मारेकरी छगन भुजबळ, तो मुकादम आहे सध्या, त्याच्यामुळं तो जातीवाद पसरवतोय. माझी तुम्हाला शेवटची हात जोडून विनंती, छगन भुजबळ साहेबांना बळ देऊन मराठ्यांचा वाटोळा करण्यापेक्षा फडणवीस साहेब तुम्हाला विनंती आहे, तुम्ही मराठ्यांचं ठरल्याप्रमाणे शिंदे साहेबांनी तुम्ही दोघं द्या, हे मराठे तुम्हाला डोक्यावर घेऊन नसतील ही विनंती आमची तुम्हाला. आणि आडवं चालायचा प्रयत्न केला तर मग मराठे 288 पाडायचे का उभे करायचे ठरित असतील आणि सगळ्याचे पाडून टाकत असतील. आता मी एवढं बोललो का, आता काय करणार माहितीये का, कसल्याचे नाव नका घेजो रे, आता का मी फडणवीस साहेबांना इथून विनंतीपूर्वक सांगितलं, आता फडणवीस साहेब दुसरा डाव टाकणार. आजच सांगतो तुम्हाला, मराठ्याचे 2000 टक्कोचे त्याच्या पैसे ते हेंद्रे 4-5 बसलेले मंत्रीपदासाठी आमदारकीसाठी कुत्र्यासारख्या माग पुढे पळणारे हे लगेच आता बोलायला चालू करतो. आमच्या फडणवीस साहेबाला बोलला का, तो आज आहे का तो इथं मराठा, तुझे जात आहे, तुझे मायबाप आहेत, ते बोलणार आमच्या याला बोलला. आणि हे असले माकडं मायावर सोडी जाऊ नका फडणवीस साहेब, त्याचं कारण सांगतोय तुम्हाला, मी तुमच्या बऱ्यावर येतो असं समजा, त्याचं कारण सांगतो तुम्हाला. आम्ही तुम्हाला विनंतीपूर्वक सांगितलं की तुम्ही ते मराठ्याचे 4-5 तुमच्याजवळ असणारे माकडं ते टक्कोचे मीडियात बोलायला आमच्यावर सोडता, त्याचा परिणाम सांगतो तुम्हाला काय होतो. ते माकडं बोलले कि मराठ्यांचा पुरा रस्त्यांच्यावर नाही तुमच्यावर येतोय म्हणून तुमचा दिदारा व्हायला लागला. तुमचं सगळं उलट गेली ते. छगन भुजबळ मराठ्यांच्या विरोधात बोलला कि सगळा रोष तुमच्यावर जातोय फडणवीस साहेब, त्याच्यामुळे त्याला बळ देऊ नका, तो आपल्या पायाचा आहे, तो जिकडे जाईल तिकडे काडी लावतो. तो आधी एका पक्षात होता, त्या पक्षाचा सगळा देवारा केला दिली, आता दुसऱ्या पक्षाचा केला आणि तुम्हाला सुद्धा फडणवीस साहेब आता त्याची तिसरी वेळ तुम्हाला हात गैर आणले दिली. थोड्या दिवसात तुम्हाला ते तुमचा सोबती करीन अशी माझी तुम्हाला विनंती होऊन देऊ नका. त्याला कांदे पचवत आतले तुम्हाला नाही पचायचे फडणवीस साहेब. मी नागरिक म्हणून सांगतोय, परत म्हणतात टीका केली, टीका फिका नाही करायला तुम्हाला खरं सांगायलो. त्याला जवळ करून त्याच्या नादात तुम्ही मराठ्यांना त्रास द्यायचा प्रयत्न करताल. आता आमचा नाईलाज आहे, तुम्हाला जर तेवच पाहिजे लागला तर घ्या, काय करता मग आता त्याला आमचा नाईलाज आहे, तुम्ही त्याला कडावर घेऊन हिंडा, काय करता मग आता त्याचे रोज मुख्य घ्या, आम्हाला काय देणं घेणं. पण तुम्हाला आयुष्यातला फडणवीस साहेब पश्चाताप येईन. आपण निरेटिव्ह भरण्याच्या नादानादात, गैरसमज कमी करण्याच्या नादानादात ओबीसीचे काही नेते जवळ केले छगन भुजबळच्या माध्यमातून, या नादात आपण अख्खं महाराष्ट्रातलं भाजप संपून बसलो. तुम्हाला खरं सांगतोय फडणवीस साहेब, मी हे खोटं नाहीये, तुमचं माकड सुरूच करते ना आता मीडियावर बोलायला, मी टीका केलं, मी भी धुणार आहे त्यांना, नुसतं बोल म्हणतो. मी हे खरं सांगतोय, खरं पटवून घ्या. तुम्हाला आता एक झटका बसला, नुसतं पाडाच म्हणलोय मी, कोणाचं नाव घेतलं नाही, काही घेतलं का रे, मी आपलं म्हणलो पाडा तर आशीव पाडिल यार तुम्ही, खरंच बा तुमचे मनापासून आभार. आणि आता तर मी नाव घेऊनच सांगणार आहे. तुम्हाला आणखीन एक सांगतो, मराठ्यांना गोरगरिबांना त्रास देणारा ओबीसीचा नेता कोणी असो, कोणी हा म्हणतो मी सगळे नाही, कोणी असो, त्याने जर मराठ्याला त्रास दिला
त्याला असं रपकून पाडताना कवात नाही भरायला. आणि पाडण्याच्या नंतर जो पक्ष त्याला जवळ करील त्या पक्षाचे मी सगळे पाडून टाका. एका बदल्या 10-15 पाडी द्यायचे. आपल्या गोरगरिबाला त्रास घेत देणाऱ्याची अजिबात काही करायची नाही. त्यांचा खुर्ची जीवे सत्य जीवे यांना सत्तेकडे जाऊ द्यायचं. मग ते महाविकास आघाडी असू नाही तर महायुती असू, मराठ्यांच्या विरोधात येणाऱ्याला पाडायचं म्हणजे पाडायचं. यांना सोडायचं नाही, त्याशिवाय माझ्या मराठ्यांचं कल्याण होणार नाही. आणि नेते फिटेल आता मराठी बेत नाही, खरं एक नाही असे दडपण आणायचे, ते झगा घालण्याचे, ते कपडे ते चष्मा लावलेला ते बदग असो ताईट मारायचं गरीबावर दोषच करायचं. आता मराठीचे जवळून जातील असं पुतळा आणून द्याला चाल म्हणतात पुढे सर. हे होणं गरजेचं होतं, माझ्या गोर गरीब मराठ्यांची मराठ्यांची प्रतिष्ठा वाढणं गरजेचं होतं, ती वाढलं. तुमच्या चपला सकट नेते पाय पडत आहेत का नाही आता गोर गरीब मराठ्याच्या? आपल्याला हे करायचं होतं, माझ्या गोर गरीब मराठ्यांना किंमत आणायची होती, त्यांची प्रतिष्ठा वाढायची होती. चपला सकट कचा कच माझ्या गरीबाचा पाय पडते दादा. आता कसे ठेप्याला आले, ही एकजूट अशी ठेवायची. पहिल्यांदा म्हणायची ओबीसीचं मतदान पाहिजे, आता म्हणजे ओबीसी नसलं तरी चलन पण मराठ्याचं पाहिजे. आता कुजबूज आहे तशी. एवढ्या वेळेस आपण शंभूराजे देसाई साहेबांवरती विश्वास ठेवलाय, खरं ते सांगतो तुम्हाला. शिंदे साहेबांवरती ठेवलाय, फडणवीस साहेबांवरती सुद्धा पुन्हा एकदा मराठ्यांनी विश्वास ठेवलाय. फक्त आता मराठ्यांशी दगा फटका करू नका. तुम्ही मराठ्यांना आमच्या गॅजेटस सगळ्या सोयरीच्या अंमलबजावणीस सगळ्याची सगळ्या ज्या मागण्या 83 क्रमांकाला मराठा आणि कुणबी एकच आहे या असं सगळ्या मागण्या मान्य करा. हे मराठे तुम्हाला खरोखर सांगतो, डोक्यावर घेऊन नसतील नसतरे बाबा. मला नाविला जाणं महाराष्ट्रातल्या मराठा समाजाची एखाद्या मैदानावर बैठक घेऊन 288 उभा करायची का पाडायचा हा निर्णय घ्यावाच लागणार. आणि पुन्हा जर मराठे मुंबईकडे आले तर माघारी येणार नाही. असे कान देऊनच ऐकत येत तिथं खरंच येते का म्हणे? आपण आपला डाव त्याला आता मग कळून दिलं नाही, कारण ते नाही आपल्याला कळून दिलं नाही. आपण एका एकच म्हणत असतो नांदेड चाललो लगेच लातूरला जात असतो का? त्यांना आपला कचका चांगला माहीत झालाय. ते म्हणतात पाडा तर म्हणतात कोणाला पाडा म्हणतात मिळा लागा ना. मराठ्यात रपा रप पाडून टाकले. पण निवडून आलेले बिले मस्तीत येऊ नका म्हणा, तुमचे तांगे पलटी गिरत असतात. मराठ्यांच्या मागण्या कोण राहा? ज्यांनी ज्यांनी मराठ्यांचं मतदान घेतलंय महाराष्ट्रात त्यांनी मराठ्यांच्या मागणी कोण राहा? नसता विधानसभेला तुम्हाला वाटत असेल आता निवडून आलो तर आपण आपलं 5 वर्ष बिनपिके झालं, तुम्हाला पुढचा डाव माहित नाही. तुमच्या जीवाचा उभा केलेला तुम्ही जीव भावाचा माणूस आम्ही पाडीत असतो. त्याच्यामुळं मराठ्यांच्या बाजूनं बोला. मराठा संकटात सापडलाय माय बापाओ, चारी बाजूने घेरायचा प्रयत्न केलेला आहे. आपल्या या शांतता रॅली यासाठी आहेत, जनजागृती एवढ्यासाठी आहे. यांनी या सरकारनं मला किती उघडं पाडायचा प्रयत्न केला तरी माझ्या मायबाप मराठ्यांनी मला उघडं पडू दिलं नाही, कारण मी इमानदारीनं तुमचे लेकर मोठे होण्यासाठी काम करतो. एकच इच्छा आहे याला संपवा. हे पोरग एवढं इमानदार आहे, या पोराला माग सरकवा. हे गोरगरीब लोकांच्या प्रश्नाला हात घालतंय. गोरगरीब मुस्लिमाला आरक्षण मिळालं पाहिजे म्हणतंय, गोरगरीब धनगरांना मिळालं पाहिजे म्हणतंय, 12 बलुतेदारांचा बांजारा समाजाचा वेगळा प्रवर्ग झाला पाहिजे अशी याची मागणी आहे. कायकाडी समाज सुद्धा आरक्षणात घाला, राजपूत समाजाला आरक्षण द्या, लिंगायत समाजाला आरक्षण द्या अशी या पोराची मागणी. मराठा ताकदीने यांच्या पाठीशी उभा राहिलेला आहे.
आणि माझंही माई बापावर दुसरं काय ध्येय नाहीये. तुम्ही एवढ्या ताकदीने एक ओढलात म्हणजे तुमच्या ताकदीचा गैरफायदा मी घेतला नाही. मी कोणाच्या रुपयालाही शिवलो नाही, कोणाचं पदही घेतलं नाही. आणि मला नकोय पण मला शेवटच्या श्वासापर्यंत मी मरणाच्या शेवटच्या घटका सुद्धा समाजासमोर इमानदारीनं मोजणार आहे. तुमच्याच खांद्यावरती मरण मला पत्करायचं, तुमच्याच खांद्यावरती इमानदारीनं जायचं, पण गद्दारीचा डाग घेऊन मला नाही मारायचं. या सरकारनं मला गोळ्या घातल्या, मला तुमच्यासाठी बलिदान बी द्यायची वेळ आली तरी मी द्यायला तयार आहे. मायबापाव मी मनच बदलून टाकले. लोक म्हणतात लाख मेले तरी चालतील, पण लाखांचा पोशिंदा जगला पाहिजे. मी ही पुरी मन बदलून टाकली. कोटीना जगले पाहिजेत, लाख जगले पाहिजेत, एक मेला तरी चालन ही मी मन पत्करले. म्हणून मी तर मरायला तयार आहे, पण करोडो माझे मराठी मरायला मी नाही बघणार ते मरतात. माझी प्रामाणिकपणाने इच्छा आहे की या मराठा समाजाच्या मायबापानं जे स्वप्न बघितलं की माझं लेकरू अधिकारी झालं पाहिजे, तेही IPS दर्जाचा अधिकारी बनलं पाहिजे, IAS दर्जाचा अधिकारी झालं पाहिजे. प्रत्येक आई बापाचं स्वप्न आहे की माझं लेकरू डॉक्टर झालं पाहिजे, तहसीलदार कलेक्टर झालं पाहिजे, माझं पोरग इंजिनियर झालं पाहिजे, हे आई बापाचं स्वप्न आहे. माझ्या मुलांना माझ्या मुलींना उच्च शिक्षण घेतलं पाहिजे, हे प्रत्येक आई बापाचं स्वप्न आहे. ते स्वप्न साकार करण्यासाठी रात्रंदिवस जीवाची बाजी लावून मी जीव सुद्धा तळ हातावर घेतलाय. इतके शत्रू मला वाढले, सरकारही माझ्या विरोधात आहे, विरोधी पक्षही विरोधी पक्ष सुद्धा माझ्या विरोधात आहे. सरकारनं माझ्या आजूबाजूच्या लोक फोडून त्यांनाही पत्रकार परिषदा घ्यायला लावून त्यांनाही माझ्या विरोधात उतरवलं, तरी मी या समाजासाठी एक हिंच आहे मागं सरकणार नाहीये. तुम्हाला शब्द आहे माझा, या मराठ्यांच्या पोराला आरक्षण दिल्याशिवाय, तुमचे लेकर अधिकारी झालेल्या बघितल्याशिवाय एक हिंच सुद्धा मी मागं सरकणार नाही. मी नाही भेट त्यांना मरायला, यांनी कितीही डावे टाकले तरी नाही मी मागं सरकार. यांचं सरकार पडेल किंवा येईल याच्याशी मला नाही देणं गेलं. माझा समाज मोठा झाला पाहिजे हे माझं बिरुद वाक्य. यांच्यासाठी यांनी मोठ्या केल्या, तेव्हा यांना आम्ही जातीवादी नाही मानलं. आज माझा मराठा समाज एकत्र आला, एकत्र माझ्या मराठा समाजाला मतदान केलं तर हे मराठ्यांना जातीवादी म्हणायला लागले. अरे तुमची जात एकत्र आली, त्यांनी एकत्र मतदान केलं, त्यावेळेस तुम्ही जातीवादी नाही. आणि आम्ही जर एकत्र आलो तर आम्ही जातीवादी. ओ अरे न्याय, तुम्ही तुमच्या जातीला आरक्षण दिलं, त्यावेळेस तुम्ही जातीवादी नाही. आणि मी माझ्या जातीला आरक्षण दिलं तर मी जातीवादी, हा कोणता न्याय? तुम्ही आमचे शेकडो लोक पाडले, आम्ही तुमचे एक दोनच पाडले तर तुम्हाला किती वेदना झाल्या? तुमचं एक पडलं तर तुम्हाला एवढ्या वेदना झाल्या? तुमच्या जातीच्या नेत्यावर तुम्ही एवढं प्रेम करायला लागलात तर माझ्या लाखो मराठ्यांचे पोरं वेस्ती झालेत, नोकऱ्यापासून वंचित राहिले तर आम्हाला किती वेदना होत असतील? तुम्ही खोटं आरक्षण घेतलं, बोगस आरक्षण तुम्ही खाताय. आजच्या नोंदी सापडलेला असून सगळं भुजबळ रद्द करा म्हणतो, आम्हाला किती वेदना होत असतील? तुम्ही फुकटच खाता, बोगस आरक्षण खाता. आमच्या सरकारी नोंदी असून तुम्ही आम्हाला विरोध करता, तुम्हाला आरक्षण असून तुम्ही एवढ्या ताकदीने लढता. मग आम्हाला नाही म्हणलं आम्ही किती ताकदीला लढवत? तुम्ही जर तुमच्या जातीसाठी कट्टारे तर मी माझ्या जातीसाठी कट्टारे. तुम्ही तुमच्या जातीसाठी केसेस घ्यायला भेट काय? माझाही मराठा खोटे केसेस घ्यायला भेट काय? पण माझा नाही सरकार. कोणाला शिकवताय जातीवाद? जातीवाद तुम्ही करायचा आणि शिकवायचा आम्हाला. बोगस आरक्षण तुम्ही खायचं आणि कायद्याची भाषा आम्हाला शिकवायची.
सरकारला फडणवीस साहेबांना आणि शेतकरी साहेबांना सांगतो, आमच्या सरकारी नोटीस सापडल्या आणि या विराट रूपानं जमलेल्या नांदेडच्या मराठ्यांच्या साक्षीने सांगतो, हे काही नोंद रद्द होता कामा नये। छगन भुजबळचा ऐकून आमच्यावर अन्याय आणि सहन नाही करणार। जर तुम्ही आम्हाला असा त्रास दिला तर तुमच्यासाठी येणारा काळ वाईट असेल हे लक्षात ठेवा। मी माझी इमानदारी नाही ऐकू शकत, तुम्ही किती बदनाम करा किती डाव टाका, मी या माझ्या समाजाला मायबाप मानलेला आहे, माझ्या कुटुंब उघड्यावर सोडून मी या समाजाला कुटुंब मानलंय आणि करोडो माझ्या मराठ्यांचे लेकर मोठे व्हावेत म्हणून रस्त्यावरती आहे। माझ्याकडून माझ्या 6 करोड मायबाप जनतेच्या अपेक्षा त्यांना आशा आहे, हेच पूर्ग आपल्याला आपलं आरक्षण देऊ शकत म्हणून ताकदीन उभा आहेत। मी माझ्या 6 करोड मराठ्यांचा आणि त्यांच्या लेकरांच्या अपेक्षा भंग होऊ देणार नाही। वेळ आली तर सरकारच्या मुठक्यावर पाहिजे पण मराठ्यांना उभी सुद्धा आरक्षण दे। तुम्हाला फक्त माझी विनंती आहे, कुणी काय गैरसमज पसरला तरी विश्वास ठेवू नका, खोट्या बातम्यावर विश्वास ठेवू नका। मला आता हीच वेळ तुम्ही साथ आणण्यास सुरुवात देण्याची। आता ताकदीनं गोर गरीब मराठ्यांनी आणि सगळ्या पक्षातल्या मराठ्यांनी एक जीवाने वाला आणि ज्या पक्षाचा आमदार मंत्री मराठ्यांना साथ देणार आहे त्याला पुढच्या काळात आपल्या समोर सुद्धा फिरू द्यायचं नाही। सगळ्यांना माझे हात जोडून विनंती, हे आंदोलन शांतत ठेवायचं। एक जीवाने साथ द्या, माझं शरीर मला साथ देत नसलं तरी मी हटत नाही। मला 4 पायऱ्या जरी चढायच्या असल्या तरी दम लागतोय, मला 4 पायऱ्या उतरायच्या असल्या तरी 2 जणांचा आधार घ्यायला लागतोय। माय बापा हो, मी माझं जीवन तुमच्या पायावरती ठेवलेलं आहे, माझं पूर्ण आयुष्य मी समाजासाठी अर्पण केलंय। ना माझे आई बाप बघितलेत ना माझे कुटुंब मी बघितलंय, माझं कुटुंब आणि माझे मायबाप तुम्ही एक मला कोणी नाहीये। मी तुमच्यावरती आई बापाचं प्रमाण प्रेम करतोय, तुमच्या या लेकरावरती मायेचं प्रेम असू द्या। आता मात्र ही जात मोठी केल्याशिवाय जातीचे लेकर मोठे केल्याशिवाय माग सरकायचं नाही। छगन भुजबळ काय त्याच्या 100 पिढ्या जरी एकत्र आल्या तरी चिंकू द्यायचं नाही, त्याला यशस्वी होऊ द्यायचं नाही। आणि गोरगरीब ओबीसी आणि गोरगरीब मराठ्यात वाद सुद्धा आपण निर्माण होऊ द्यायचे नाही, ही सुद्धा भूमिका मराठ्यांनीच पार पाडायची। पण आपल्या जातीला ओबीसीतून आरक्षण घेतल्याशिवाय एकाही मराठ्यानं माग सरकू नका। आणि सरकारनं किती डाव टाकून मला उघड पाडायचा प्रयत्न केला तरी या मुलाला तुमच्या लेकराला उघड पडू देऊ नका। तुमच्या लेकराला आरक्षण दिल्याशिवाय एक इंच माग सरकणार नाही। हे शब्द तुम्हाला देतो आणि थांबतो। धन्यवाद, जय शिवराय। सगळ्यांनी आपण आपल्या गावाकडे शांततेत जा, गाड्या एकमेकांना धडकू देऊ नका।